ज्ञानगंगा साइंस क्लासेस 365 चैनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10व्या वर्गातील प्रकरण नंबर 3 या विषयी माहिती मिळणार आहोत। तर तो प्रकरण म्हणजे धातू आणि अधातू। ओके, तर धातू आणि अधातू मधील रासायनिक गुणधर्मातील फरक सांगा असा जर प्रश्न विचारला तर नंबर एक फरक सांगायचा। धातूचा कल इलेक्ट्रॉन धातूचा कल इलेक्ट्रॉन देण्याकडे असतो। धातूचा कल इलेक्ट्रॉन देण्याकडे असतो। नंबर दोन, धातूमध्ये सहसंयोजी बंध असतो। दुसरा फरक झाला। तिसरा फरक असा आहे की धातू हे तांबडा लिटमस पेपर निळा बनवतात। त्याच्यानंतर आता आपण इकडे अधातूमध्ये जर त्याच्या रासायनिक गुणधर्मातील फरक जर बघितला तर अधातूचा कल इलेक्ट्रॉन स्वीकार करण्याकडे असतो। काय हो, तर अधातूचा कल इलेक्ट्रॉन स्वीकार करणे याकडे असतो। धातूमध्ये सहसंयोजी बंध आढळतो तर अधातूमध्ये आयनिक बंध आढळतो। तर इतकंच नसून लिटमस पेपरमध्ये आपण त्याची जर अभिक्रिया केली तर निळा लिटमस पेपर असलेला तांबडा लिटमस पेपर बनवते। हे तीन धातू व अधातू हे रासायनिक गुणधर्मामधील फरक होत। तर आता आपण धातूच्या रासायनिक गुणधर्माविषयी माहिती मिळवायची आहे। जसे की 2 मोल कॉपरला आपण ऑक्सिजन सोबत अभिक्रिया केली असता, म्हणजे 2 मोल त्याचे कॉपर ऑक्साईड्समध्ये रूपांतर होते। नेक्स्ट 4 मोल अल्युमिनियमला आपण ऑक्सिजन 3 मोल ऑक्सिजन सोबत अभिक्रिया केली असता त्याचे 2Al2O3 अल्युमिनियम ऑक्साईड्समध्ये रूपांतर होते। Al2O3 म्हणजेच अल्युमिनियम ऑक्साईडला आपण +2NaOH सोडियम हायड्रॉक्साईड सोबत अभिक्रिया केली असता त्याचे सोडियम अल्युमिनियम ऑक्साईड्समध्ये रूपांतर होते व त्यापासून H2O ची निर्मिती होते। तर इथं आपण त्याचे कॉपर ऑक्साईड्समध्ये रूपांतर झाले, इथे अल्युमिनियम ऑक्साईड्समध्ये रूपांतर झाले आणि त्याच्यानंतर Al2O3 + 2NaOH इट गिव्स 2Na म्हणजेच सोडियम। नेक्स्ट थोडं म्हणजे तिसरी रासायनिक क्रिया आहे किंवा रासायनिक गुणधर्म Al2O3 अल्युमिनियम ऑक्साईड्सला आपण हायड्रोक्लोरिक आम्लासोबत अभिक्रिया केली असता, कशासोबत हो, हायड्रोक्लोरिक आम्लासोबत अभिक्रिया केली असता त्याचे अल्युमिनियम क्लोराईड्समध्ये रूपांतर होते आणि त्यानंतर
पाण्याची देखील निर्मिती होते हे आपण धातूचे रासायनिक गुणधर्माविषयी शिकू शकतो. इतकंच नसून अल्युमिनियम ऑक्साईड्सला Al2O3 याला आपण 2 मोल 2NaOH यासोबत अभिक्रिया केली असता 2NaAlO3 2NaAlO3 सोडियम अल्युमिनेट ऑक्साईड्स आणि प्लस या ठिकाणी काय निर्मिती होते, पाण्याची निर्मिती होते. या सगळ्या रासायनिक गुणधर्माच्या संदर्भामध्ये हे आपण रासायनिक समीकरणे सांगू शकतो. इतकंच नसून आपण Na2CO3 किंवा Na2CO3 याच्यासोबत आपण हायड्रोजन पाण्यासोबत अभिक्रिया केली असता त्याचे देखील NaOH-मध्ये रूपांतर होते, म्हणजे K2O plus H2O म्हणजेच पोटॅशियम हायड्रॉक्साईडला पाण्यासोबत अभिक्रिया केली असता त्याचे रूपांतर कशामध्ये होते, पोटॅशियम हायड्रॉक्साईड्समध्ये होते. तर अशा विविध प्रकारच्या रासायनिक गुणधर्माविषयी आपण हे सांगू शकतो. चांदी आणि सोने हे ऑक्सिजन बरोबर जास्त तापमानामध्ये सुद्धा क्रिया करत नाहीत. कोणते सोने आणि चांदी, सोने व चांदी हे दोन धातू कसे आहेत तर जास्त तापमानामध्ये सुद्धा क्रिया करू शकत नाहीत. तर हे आता आपण रासायनिक गुणधर्माविषयी भेटलं. तर यानंतर आपण धातूची पाण्याबरोबर क्रिया केली असता आपल्याला काय आढळते, कशाची धातूची पाण्याबरोबर अभिक्रिया केली असता धातूची नेक्स्ट काय हो, धातूची पाण्याबरोबर क्रिया जसे की धातू प्लस पाणी काय सांगतंय, धातू प्लस पाणी म्हणजे धातू आणि पाणी यासोबत जर अभिक्रिया जर झाली तर धातूचे ऑक्साईड काय निर्माण होतं, म्हणते धातूचे ऑक्साईड आणि प्लस हायड्रोजन काय म्हणतंय, प्लस हायड्रोजन याची निर्मिती होते. जसे की आपण बघितलं कोणता धातू आहे, आता समजा 2K म्हणजे पोटॅशियम प्लस हे कशासोबत अभिक्रिया आहे, 2H2O. जेव्हा पोटॅशियमला आपण पाण्यासोबत अभिक्रिया केली असता तेव्हा 2KOH म्हणजे 2 पोटॅशियम हायड्रॉक्साईड प्लस हायड्रोजन वायू या ठिकाणी मुक्त झालेला आपल्याला दिसून येतो. 2Na+ 2Na+ 2H2O म्हणजे सोडियमला आपण पाण्यासोबत अभिक्रिया केली असता याच्यामध्ये 2NaOH म्हणजे सोडियम हायड्रॉक्साईड प्लस काय होते तर H2. इतकंच नसून याच्यामध्ये काय होते, उष्णता त्याच्यामध्ये देखील काय होते, प्लस उष्णता ऊर्जा निर्माण होते याच्यामध्ये देखील काय होते उष्णता ऊर्जा निर्माण होते.
आपण काय बघत आहोत की धातूची पाण्याबरोबर होणारी अभिक्रिया. जेव्हा धातूला पाण्यासोबत अभिक्रिया केली असता तेव्हा धातूचे ऑक्साईड मध्ये रूपांतर होते व हायड्रोजन वायू देखील निर्माण होतो व उष्णता ऊर्जा देखील त्या ठिकाणी निर्माण होते हे आपण या ठिकाणी बघत आहे. जेव्हा कॅल्शियमला जेव्हा कॅल्शियमला आपण पाण्यासोबत अभिक्रिया केली असता तेव्हा त्याचे कॅल्शियम हायड्रॉक्साईडमध्ये म्हणजेच CaOH2 मध्ये निर्मिती होते व त्यापासून देखील काय होते तर हायड्रोजन वायू म्हणजेच गॅस या ठिकाणी मुक्त होतो. तर इतकंच नसून आपल्याला जर इथं बघितलं तर अल्युमिनियमला म्हणजेच 2 मोल ऑफ अल्युमिनियमला आपण जर पाण्यासोबत अभिक्रिया केली असता 3 मोल ऑफ H2O इट गिव्स कशासोबत हो अल्युमिनियम क्लोराईड्सला आपण पाण्यासोबत जर अभिक्रिया केली असता त्याचे Al2O3 म्हणजेच अल्युमिनियम ऑक्साईड्समध्ये रूपांतर होते आणि हे +3H2O. मागे आपण बघितलंय जर ज्या रासायनिक समीकरणामध्ये किंवा ज्या रासायनिक अभिक्रियेमध्ये अणूची संख्या समान असेल तर त्यास काय म्हणतात संतुलित रासायनिक समीकरणे म्हणतात. जर ज्या समीकरणामध्ये अणूची संख्या समान नसेल तर त्यास काय म्हणतात असंतुलित रासायनिक समीकरणे असे म्हणतात. जेव्हा आपण आणखीन एक धातू आहे तो म्हणजे फेरस आपण ते फेरसला आपण कशासोबत अभिक्रिया केली असता 4 मोल ऑफ H2O म्हणजे पाण्यासोबत अभिक्रिया केली असता त्याचे Fe3O4 म्हणजेच फेरस ऑक्साईड्समध्ये रूपांतर होते आणि हायड्रोजन वायू देखील या ठिकाणी काय होतो उत्सर्जित होतो. तर एवढ्या सगळ्या रासायनिक समीकरणाच्या माध्यमातून आपण धातूची पाण्यासोबत होणाऱ्या क्रिया आपण लिहू शकतो आणि हे सगळे रासायनिक समीकरणं अत्यंत महत्त्वाचे आहेत. तर सर्व धातू पाण्याबरोबर क्रिया करतात करत नाहीत. मॅग्नेशियम कसं आहे म्हणाल तर थंड पाण्याबरोबर क्रिया करत नाही. कोणता मॅग्नेशियम हा थंड पाण्याबरोबर क्रिया करत नाही. तर धातूवर वाफेची क्रिया समजून घेण्यासाठी आपण काय करायचं आहे तर एक प्रयोग दिलेला आहे की जसे की एक चंचूपात्र घ्या आणि त्या चंचूपात्रामध्ये काय करा थोडे पाणी घ्या पाणी घालून त्यावरती परीक्षा नळी पालती टाका. त्याच्यानंतर आणखीन एक परीक्षा नळी घ्या त्याच्यामध्ये काय टाका पाण्याने भिजलेले काचेचे काय थोडं काचेचे भरलेले तुकडे टाकून त्याला बन्सन बर्नर साह्याच्या दिव्याने त्याला जर तुम्ही उष्णता दिला तर त्याच्यावरती तुम्हाला त्याच्यामध्ये एक प्रकारचा हायड्रोजन वायूचे बुडबुडे तुम्हाला बघायला मिळतात. हा प्रयोग देखील अत्यंत महत्त्वाचा आहे. तो मी ज्यावेळेस या प्रकरणाच्या शेवटी धातू हा प्रकरण शेवटी ज्यावेळेस होत आहे त्यावेळेस या प्रकरणामध्ये जे सुबक आकृत्या महत्त्वाचे आहेत आणि त्या महत्त्वाच्या सुबक आकृत्यांचं एक्सप्लेनेशन या प्रकरणाच्या शेवटी मी देतो. तो थोडं डायग्रामचा भाग थोडं बाजूला असू द्या. यानंतर जेव्हा धातू आतापर्यंत आपण पाण्यासोबत बघितलं अभिक्रिया बघितलं तर आता जेव्हा धातू आम्लाबरोबर अभिक्रिया करतात तेव्हा काय होते. जेव्हा धातू आम्लाबरोबर क्रिया करतात तेव्हा काय होते. तर काय होते हो त्याचे क्लोराईड्स मध्ये रूपांतर होते.
जसे की आपण आता बैठले धातूची कशा सोबत क्रिया आमला बरोबर क्रिया आमला बरोबर क्रिया। तर विद्यार्थी मित्रांनो आपण आम्ल अल्कली क्षार कशास म्हणतात हे समजून घेतलेलं आहे, त्याचे उदाहरण देखील आपण व्यवस्थितरित्या समजून घेतलेलं आहे। जसे हायड्रोक्लोरिक आम्ल H2SO4 त्याच्यानंतर HNO3 हे सगळे आम्ल आहे। तर जसे की आता आपण एक धातू घ्यायचा या ठिकाणी जसे की मॅग्नेशियमला आपण हायड्रोक्लोरिक आम्लासोबत अभिक्रिया केली असता काय होते MgCl2 ची निर्मिती होते, म्हणजेच मॅग्नेशियम क्लोराईडची निर्मिती होते व हायड्रोजन वायू मुक्त होतो। जसे अल्युमिनियमला आपण हायड्रोक्लोरिक आम्लाविषयी किंवा HCl2 है का नाही HCl2ला अभिक्रिया केली असता त्याचे रूपांतर हे HCl2+H मध्ये रूपांतर होते, है का नाही। की अल्युमिनियम हे एक धातू आहे, ते धातूची कशासोबत अभिक्रिया होत आहे, आम्लाबरोबर अभिक्रिया होत आहे। आम्लाबरोबर अभिक्रिया झाल्याच्या नंतर काय निर्मिती होत आहे, त्याचे क्लोराईड्स मध्ये रूपांतर होत आहे। जसे की फेरसला आपण HCl2 म्हणजेच हायड्रोक्लोरिक आम्लासोबत अभिक्रिया केली असता त्याचे फेरस क्लोराईड्समध्ये रूपांतर होते आणि इथे हायड्रोजन वायू देखील मुक्त झालेला दिसून येतो। जसे की झिंकला आपण म्हणजेच झड्यांला आपण जर इथे या ठिकाणी हायड्रोक्लोरिक आम्लासोबत अभिक्रिया केली असता त्याचे झिंक क्लोराईड HCl2+H यामध्ये रूपांतर होते। तर अशा पद्धतीने धातू हे आम्लाबरोबर क्रिया केली असता काय होते, तर धातू हे आम्लाबरोबर क्रिया केली असता त्याचे क्लोराईड्समध्ये रूपांतर होते व हायड्रोजनमध्ये हायड्रोजन हा वायू का होतो मुक्त होतो हे आपण आत्ता या ठिकाणी शिकलेलं आहे। आम्लराज लॅटिनमध्ये रॉयल वॉटर तीव्र हायड्रोक्लोरिक आम्ल कोणतं तीव्र कॉन्सन्ट्रेटेड HCl आणि प्लस नायट्रिक आम्ल HNO3 है का नाही यांचे 3:1 गुणोत्तर प्रमाण कोणतं कॉन्सन्ट्रेटेड HCl अँड नायट्रिक ॲसिड और नायट्रिक आम्ल यांचे 3:1 प्रमाणातील मिश्रण होय। आम्लराज हे सोने प्लॅटिनम धातू विरघळणाऱ्या रासायनिक प्रक्रियेसाठी वापरला जाणारा एक द्रव्य पदार्थ आहे। तर सामान्यपणे आपण हे आम्लराज या घटकाविषयी किंवा हे आम्लराज साठवण्यासाठी त्याचा वापर आम्लराज व हे सोने प्लॅटिनम धातू विरघळणाऱ्या रासायनिक प्रक्रियेसाठी वापरला जाणारा काय आहे, तो एक द्रव्य पदार्थ आहे। तर आता आपण क्रियाशीलतेची क्रमवार म्हणजे कोणते धातू किती क्रियाशील आहेत हे समजून घेण्यासाठी एक तक्ता दिलेला आहे। या तक्त्याविषयी माहिती मिळू की अतिक्रियाशील धातू कोणता आणि कमी क्रियाशील धातू कोणता आणि कमीत कमी क्रियाशील धातू कोणता।
तर अतिक्रियाशील धातू किंवा अतिक्रियाशीलता, अतिक्रियाशील क्रियाशीलतेची क्रमवारी, धातूच्या क्रियाशीलतेची क्रियाशीलतेची क्रमवारी, क्रियाशीलतेची काय आहे क्रमवारी आहे, अतिक्रियाशील कमी क्रियाशील, अति क्रियाशील अतिक्रियाशील, त्याच्यानंतर कमी क्रियाशील, कमी क्रियाशील, अतिक्रियाशील आणि कमी क्रियाशील, त्याच्यानंतर कमीत कमी क्रियाशील, कमीत कमी क्रियाशील। अतिक्रियाशील असलेले धातू कोणते? पोटॅशियम, सोडियम, कोणते? पोटॅशियम, सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम है का नाही? त्याच्यानंतर अल्युमिनियम, अल्युमिनियम हे कसे आहेत? अतिक्रियाशील धातू आहेत। कमी क्रियाशील धातू कोणते? जसे की झड्यान जस्त, फेरस लोखंड, शीसे प्लंबम पीबी, त्याच्यानंतर हायड्रोजन एच, त्याच्यानंतर तांबे सी यू, त्याच्यानंतर HG हायड्रॉझिरम पारा, त्याच्यानंतर कमीत कमी AgAu, म्हणजेच चांदी आणि सोने हे कसे आहेत? वो कमीत कमी क्रियाशील असलेले धातू आहेत, कमीत कमी क्रियाशील धातू आहेत। निष्क्रिय वायू कशा म्हणतात? तर ज्या मूलद्रव्याची धारणाशक्ती शून्य असते त्या मूलद्रव्यास काय म्हणतात? निष्क्रिय वायू असे म्हणतात। तर आतापर्यंत पर्यंत आपण या धातू आणि अधातूविषयी भौतिक गुणधर्म, रासायनिक गुणधर्म आणि धातूची पाण्यासोबत अभिक्रिया, त्याच्यानंतर हायड्रोक्लोरिक आम्लाशी अभिक्रिया, त्याच्यानंतर धातूची पाण्यासोबत होणाऱ्या वाफेची क्रिया, या सगळ्या संकल्पनेविषयी माहिती मिळवलेली आहे। अतिक्रियाशील, कमी क्रियाशील आणि कमीत कमी क्रियाशील धातू कोणते आहेत या सगळ्या संकल्पना माहिती मिळवल्या। जर तुम्हाला या शिकवलेल्या भागापैकी जर काही समजलं नसेल तर तुम्ही मला ज्ञानगंगा सायन्स क्लासेस 365 चॅनलमध्ये कमेंट करू शकता। ज्या विद्यार्थ्यांनी हे चॅनल सबस्क्राईब केलं नाही त्या विद्यार्थ्यांनी हे चॅनल सबस्क्राईब करा। तर आता आपण या ठिकाणी थांबू। राहिलेला जो काही भाग आहे पाहूया पुढील तासिकेमध्ये। तोपर्यंत नमस्कार, जय हिंद।